शिक्षणाच्या संदर्भामध्ये मला असं म्हणावंसं वाटतं की जेव्हा ज्याची गरज असते त्या गरजेतून त्या गोष्टी घडत असतात पाठीमागं थोडं शिक्षणाच्या संदर्भात विचार केला तर लक्षात असं येतं ता की ज्यावेळेस आपला देश पारतंत्र्यामध्ये होता त्यावेळेस तशा शिक्षणाची गरज होती देश स्वातंत्र्य व्हावा देशभक्ती लोकांची जागावी म्हणून लोकमान्य टिळक आणि त्यांच्या मित्रांनी राष्ट्रीय शाळा सुरू केल्या देश स्वातंत्र्य झाल्यानंतर लोकांना साक्षर होण्याची गरज होती किंवा रोजगाराची गरज होती त्याच्यानंतर तशा प्रकारच्या शाळा सुरू झाल्या तशी व्यवस्था सुरू केली आणि आत्ता आपल्या समाजाची देशाची परिस्थिती पाहता की आर्थिक अडचणी अशा फार आहेत असं वाटत नाही आहे किंवा एकूण जी काही जीवनशैली आहे सरकारची धोरणं आहेत तर एकूण लोकांना रोजगार बऱ्यापैकी मिळतो आहे आणि भविष्यामध्ये अधिक संपन्नता होणार आहे तर मग आत्ता गरज काय आहे तर आपण ज्यावेळेस वर्तमानपत्र किंवा प्रसारमाध्यमं पाहतो तर ज्या अनेक प्रकारच्या समस्या समाजामध्ये देशामध्ये आपल्याला दिसतात किंवा आपण असं म्हणता येईल की व्यक्तिगत जीवनापासून कौटुंबिक जीवनामध्ये सामाजिक जीवनामध्ये राष्ट्रीय जीवनामध्ये आणि जगामध्ये ज्या समस्या आहेत त्याचं कारण पैसा नाही आहे त्याचे कारण बेकारी नाही आहे असलं तर खूप ते नगण्य आहे तर त्याचं मुख्य कारण आहे की कुठं नीतीमूल्याची चाहट राहिली नाही आहे त्याचा परिणाम म्हणून जगामध्ये सगळ्या समस्या आहेत व्यक्तिगत जीवनापासून ते सामाजिक जीवनापर्यंत जीवना म्हणून आज गरज आहे की मूल्य शिक्षणाची गरज आहे म्हणून हा विषय डोळ्यापुढं ठेवून सगळ्या रचना किंवा सगळ्या व्यवस्था असण्याची गरज आहे हे शिक्षणाबद्दल पहिल्यांदा मला हे वाटतं की ह्याच्या संदर्भात विचार होण्याची गरज आहे दुसरा मुद्दा असं लक्षात येतो की आत्ता सब घोडे बारा टक्के शाळेमध्ये पाच सहा विषय आहेत आणि त्या सगळ्याच मुलांनी सगळ्या विषयाचा अभ्यास केला पाहिजे असं लक्षात येतं परंतु निरीक्षण केल्यानंतर लक्षात येतं की त्या विषयाची मुलाला गोडीच नाही आहे रसच नाही आहे, आहे, आहे का तरी व्यवस्था आहे त्याची आर्ट आहे नाईलाज आहे म्हणून त्या विषयांचा अभ्यास करावा लागतो म्हणून गरज ह्याची आहे की हा प्रत्येक मुलामध्ये प्रत्येक बालकामध्ये एक काहीतरी स्वत्व असतं वेगळेपण असतं तर ते वेगळेपण ओळखून त्याला खत पाणी घालणाऱ्या शिक्षणाची व्यवस्था बालपणापासूनच पाहिजे हा एक महत्त्वाचा मला मुद्दा वाटतो कारण त्याच्याशिवाय खरा विकास मुलाचाही होत नाही आणि त्याचे परिणामही दिसत नाही आहे दुसरी एक महत्त्वाची गोष्ट अशी वाटते की आत्ता आपल्या देशामध्ये दे गेल्या दीडशे दोनशे वर्षापासून ज्या पद्धतीने शिकवलं जातं जा तर नकळत आताही तेच चालू आहे परिस्थिती सगळी बदललेली आहे तर मुलांना शिकण्यामध्ये आनंद वाटला पाहिजे ह्याचा विचार बहुतेक शाळामध्ये आणखी होत नाही आहे म्हणून ज्याला आपण कृतिशील शिक्षण म्हणू किंवा ज्यातून नवनिर्मिती होईल मुलांना ते करण्यामध्ये शिकण्यामध्ये आनंद वाटेल अशा शिक्षणाची रचना अशा अभ्यासक्रमाची रचना असण्याची गरज आहे म्हणून ते शिक्षण कंटाळवाने होणार नाही तर हा एक महत्त्वाचा बदल होण्याची गरज आहे त्यात कल्पकतेचा वापर अधिक करायला पाहिजे असं एक मला अनुभवाची अंती वाटतं शिक्षणातला महत्त्वाचा घटक आहे तो शिक्षक आत्ता शिक्षक केवळ बौद्धिक परीक्षा किंवा त्यांचं प्रशिक्षण ह्याचा विचार करूनच घेतला जातो पण ह्यातून फार उपयोग होता असं नाही आहे मुळातच ज्या माणसांचा ज्यांचा शिक्षणाचा पिंड आहे त्याला शिक्षणामध्ये गती आहे त्याला त्या काही कळतं आवड आहे अशा लोकांना जर शोधून त्यांना शिक्षकी पेशामध्ये आणलं तर ते, ते चित्र बदलन प्रशिक्षणाने शिक्षणाचं स्वरूप बदलणार नाही तर असे माणसं शोधण्याची गरज आहे की ज्याच्यामध्ये मुळातच शिक्षणाची समज आहे आणि त्यांच्या जगण्यामध्ये काही मूल्य आहेत आदर्श आहेत आणि ते उच्च शिक्षणही घेऊ शकतात देऊ शकतात असं जर बदल झाला आपल्या शिक्षणामध्ये तर काही परिवर्तन होईल असं मला वाटतं